नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। यावेळी शिक्षक भरती संदर्भात आपण मोठी अपडेट बघणार आहोत। बघा, आज दिनांक 12/7/2024 शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी आलेले आहे। त्यामध्ये काय माहिती दिली आहे ती सर्व माहिती आणि त्यांचे अर्थ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। बघा, आपल्या चॅनलवर MPSC, TIIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू असते। त्याच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा। बघा, सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय 999 रुपयामध्ये टेस्ट सिरीजसह आपल्याला अवेलेबल आहे। 1099 रुपयामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIIT 2024 थर्ड टेड टेस्ट सिरीजसह अवेलेबल आहे। पोलीस भरती 999 रुपयात, सरसेवा भरती 999 रुपयात, MPSC, TET, TIIT पोलीस भरती सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी किंवा परीक्षा पुढे गेल्यास परीक्षा होईपर्यंतचा कालावधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लेक्चर डाउनलोड करून ऑफलाईन बघू शकता। व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार कितीही वेळा तुम्हाला बघण्याची संधी आहे। चला आपण अपडेटकडे बघूया, काय अपडेट आहे ते आपण बघायला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। बघा, या ठिकाणी काय म्हणत आहे तर ते आपण जाणून घेऊया। बघा, मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत। म्हणजे जो आपण विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करणार आहोत तर संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत। अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहे। म्हणजे विथ इंटरव्ह्यूनुसार उमेदवार त्या संस्थांना उपलब्ध होणार आहे, असं पहिला मुद्द्याला म्हणायचं आहे। दुसरा मुद्दा बघा, या ठिकाणी काय म्हणत आहे, शासन निर्णय दिनांक 13/10/2023 रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेवर पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज कराव्याचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी तरतूद आहे। दुसऱ्या मुद्द्यावर आतापर्यंत बऱ्याचदा डिस्कस झाली आहे, खूप ग्रुप्समध्ये याच्यावर डिस्कस झालेली आहे। हा मुद्दा काय सांगत आहे बघा, तुम्हाला सांगतो, 13/10/2023 GR आहे। म्हणजे समजा तुम्ही 1 ते 5 वर शिक्षक म्हणून जर लागले असाल तर पुढा तुम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे सेकंड टेटची संपूर्ण राऊंड पूर्ण होईपर्यंत त्याच्यासाठी निवडीसाठी पात्र ठरणार नाही, म्हणजे फेज 2 मध्ये सुद्धा नाही, हे लक्षात घ्या। तर तुम्हाला त्यासाठी डायरेक्ट थर्ड टेट द्यावी लागेल, तेव्हाच तुम्ही सध्या लागलेल्या गटासाठी पात्र ठरणार आहे। मात्र समजा तुम्ही 1 ते 5 वर लागले आहे, सोप्या शब्दात सांगतो, 1 ते 5 वर लागले आहे, तर आता तुम्ही 1 ते 5 हा गट सोडून द्या। कशासाठी? सेकंड टेटनुसार फेज 2 सुद्धा। तर तुम्हाला 1 ते 5 मध्येच पुन्हा लागायचं असेल, जवळ लागायचं असेल, जवळच्या जिल्ह्यात लागायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला थर्ड टेट द्यावी लागेल हा मुद्दा। मात्र तुम्ही 1 ते 5 लागलेले आहे, तुम्ही 6 ते 8 पात्र असाल, लक्षात घ्या, 9 ते 12 तुम्ही पात्र असाल, असं दुसरा मुद्दा सांगत आहे, हे लक्षात घ्या। आता पॉईंट नंतरचा, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील 2 स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत। त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे। बघा, मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्य पूर्ण झाली आहे। आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करायची आहे, म्हणजे विथ इंटरव्ह्यू आता यादी लागेल पुढे। दोन्ही निवड प्रकारच्या
जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत. जाहिराती स्वतंत्र असल्याने निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होत असते. बघा, जाहिराती स्वतंत्र, निवड प्रक्रिया स्वतंत्र, मुलाखतीशिवाय हा पर्याय संपला, म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू हा याची भरती झालेली आहे आणि आता विथ इंटरव्ह्यू सुरू होईल असं म्हणायचं आहे. नंतरचा पॉईंट बघा, उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे आधी प्रेफरन्स लॉक करून घेतले असं इथे सांगायचं आहे. बघा, लक्षात घ्या. आता काय म्हणत आहे नंतरचा मुद्दा, फेब्रुवारी 2024 मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे आलेले आहेत. त्यावेळी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TRT 2022 दिलेल्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील. म्हणजे तुम्ही 1 ते 5 जरी लागले असाल तरी तुम्हाला 6 ते 8 घेतल्या जाईल. यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील. म्हणजे ते ऑलरेडी लागलेले आहे आणि त्यांनी त्या प्रिफरन्स दिलेले असल्याकारणाने मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूला ते लागलेले आहे आणि विथ इंटरव्ह्यूला त्यांचे प्रिफरन्स आहे, म्हणून त्यांची नावे परत विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये सुद्धा येईल आणि त्याच्यामुळे ज्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये लागायचं आहे त्यांना संधी मिळणार नाही. बघा, म्हणून काय म्हणू, यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील. यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने 28 जून 2024 मान्यता दिलेली आहे असं सांगत आहे. मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल. म्हणजे हे लक्षात घ्या इथे काय म्हणायचं आहे, म्हणजे विथ इंटरव्ह्यू पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना, म्हणजे निव्वळ ज्यांना विथ इंटरव्ह्यू करायचा आहे त्यांनाच मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा, म्हणजे ऑलरेडी ज्यांची शिफारस झालेली आहे पण त्यांना ज्या गटात शिफारस झाली आहे त्याच्यापेक्षा वरच्या, त्याच गटात नाही हे लक्षात घ्या, त्याच्यापेक्षा वरच्या गटामध्ये जर समजा नोकरी करायची असेल, बघा शिफारस करून घ्यायची असेल तर मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल. यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर तशी इच्छुकता दर्शविणे अनिवार्य आहे. म्हणजे आता बघा, तुम्ही फक्त प्रिफरन्स दिले याचा अर्थ तुम्ही लागलेले आहात आणि आता तुम्हाला विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता तेच प्रिफरन्स असं होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला जरी लागलेले असाल आणि वरच्या वर्गावर लागायचं जरी असेल तरी तुम्हाला त्यासाठी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे. जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणत्याही इच्छुकता पोर्टलवर दाखवणार नाही अशा उमेदवारांचे फेब्रुवारी 2024 मुलाखतीसह या प्रकारातील यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. म्हणजे तुम्ही ऑलरेडी लागलेले आहे, वरच्या गटावर तुम्हाला लागायचं आहे आणि जरी लागायचं असेल मुलाखती विथ मुलाखत म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीसहमध्ये तर त्यासाठी तुम्हाला इच्छुकता दर्शवावी लागेल. जे जे उमेदवार इच्छुकता दर्शवणार नाही तर त्यांचे ते पूर्वीचे प्राधान्यक्रम म्हणजे लक्षात घेतले जाणार नाही. नंतर सदरची सुविधा 12/7/2024 म्हणजे आज 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या कालावधीसाठी उपलब्ध राहील. म्हणजे 12
13, 14, 15, तर 15 जुलै 2024 ह्या 3 दिवसात तुम्हाला इच्छुकता दर्शवायची आहे. हे फक्त जे लागलेले आहेत त्यांच्यासाठी आहे, जे आणखी कोणत्याच यादीमध्ये आलेले नाही त्यांना आपले प्रिफरन्सेसमध्ये चेंज करायची संधी म्हणजे काय चेंज करायची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या. वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे एक शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल. दुसरी गोष्ट, मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही, त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य इतर अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना संधी मिळेल. मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील. म्हणजे समजून घ्या, इथे 12/7/2024 ते 15/7/2024 या 3 म्हणजे आता 15 तारखेच्या नंतर यादी केव्हाही लागू शकते हा मुद्दा लक्षात घ्या. आणि पुढे सांगितलं न्यूज बुलेटिनद्वारे आपलं रेग्युलर वाक्य वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोगाचा धारकाने नोंद घ्यावी. तर पहा मित्रांनो, एकंदरीत काय म्हणून सांगा, टॅब उपलब्ध करून दिलेला आहे आणि एकंदरीत आशय जर समजा आपण बघतो म्हटलं तर टॅब उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यात ते सांगत आहे की तुम्हाला संधी आहे 12 पासून 15 पर्यंत आणि त्याच्यात ज्या प्रवर्गात तुमची निवड झालेली आहे त्याच प्रवर्गात होणार नाही आणि वरच्याही प्रवर्गात जर समजा निवड करून घ्यायची असेल तर तुम्ही तशी इच्छुकता दर्शवणं जरुरी आहे आणि जर नाही दर्शवली तर जे लागलेले आहे त्यांनी आहे तिथे समाधान असं मानण्यात येईल हे त्या ठिकाणी काय सांगा नोंद केलेलं आहे असं आपण लक्षात घेऊया. आणि 15 तारखेच्या पुढे केव्हाही यादी लागू शकते अशा बुलेटिनद्वारे सांगण्यात आलेले आहे. बघा, आपल्या चॅनलवर MPSC, TIIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू असते. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सोबतच बघा, फक्त 999 रुपयात सर्व विषय विथ टेस्ट सिरीज, 999 रुपयात शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहे. TIIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 हे 1099 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर पोलीस भरती 999, सर्व सेवा 999, MPSC, TET, TIIT पोलीस भरती तुम्ही कोणतीही बॅच घेतली सर्व पेड बॅचेससोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे. बघा, याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करता येईल, डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्यापुढे गेल्यास तुम्हाला त्याच्याही पुढे कालावधी मिळेल आणि व्हिडिओ अनलिमिटेड टाईम बघता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. महत्त्वाचं म्हणजे आणि ह्या बॅच जॉईन करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅचेस परचेस करा. काही जरी तुम्हाला अडचण असेल तर या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही फोन करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर, लाईक करून शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.